महाविकास आघाडीचं गणित बिघडलं जागा वाटपाचा प्रश्न अजूनही सुटेना महाविकास आघाडीत विधानसभेच्या जागा वाटपावरून चाललेला घोळ मागचे काही दिवस झाले महाराष्ट्र पाहतो आहे आपसात कोणताही संवाद समान कार्यक्रम किंवा काही ताळमेळ नसताना फक्त सत्तेसाठी एकत्र आलेले हे तीन पक्ष म्हणजे आघाडी नसून बिघाडी आहेत हे पुन्हा दिसून आलं आहे संजय राऊत म्हणतात तिन्ही पक्षांनी पंच्याऐंशी 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 अशा दोनशे सत्तर जागा लढायच्या आहेत हे आमचे ठरले आहे उरलेल्या जागा मित्र पक्षाला देणार या संजय राऊत यांना पंच्याऐंशी पंच्याऐंशी हे दोनशे पंचावन्न होतात दोनशे सत्तर नाही हे सुद्धा कळत नाहीत का असा सवाल देखील उपस्थित केला जातो आहे या पंधरा जागांचा हा गोळ त्यांनी घातला आहे उरलेल्या पंधरा जागा म्हणजे संजय राऊत यांना कमिशन तर वाटत नसाव्याना म्हणून तर त्यांनी त्या खाऊन टाकल्या का असा प्रश्न पडला आहे ही यांची पहिली वेळ नाही राज्यसभेत देखील मताचं गणित चुकल्यानं शिवसेनेचा उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झाला आणि संजय राऊत फक्त अर्ध्या मतांनी जिंकले होते तेव्हाही गणिताचा असाच गोळ घातल्याने शिवसेनेचा उमेदवार पडला पण यांनी बोमा इतरांच्या नावाने मारल्या शिवाय जागा वाटप होण्याच्या आधीच उबटाने आपली उमेदवार यादी जाहीर करून टाकले आहे बऱ्याच ठिकाणी मित्र पक्षाच्या जागेवर आपले उमेदवार देऊन टाकले आहेत यावर पत्रकारांनी विचारले असता आमची काहीतरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चूक झाली असं उत्तर देऊन वेळ मारून नेली जागा वाटपामध्ये एवढा गोंधळ घालणाऱ्या महाविकास आघाडीला राज्याची सत्ता हवी आहे आज जागा वाटपाचे गणित बिघडवणारे हे पक्ष उद्या राज्याच्या विकासाचे गणित तर बिघडवणार नाही ना असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जातो आहे त्यामुळे उद्या यांच्या हातात महाराष्ट्र देणं हा कितपत योग्य आहे हे आता तुम्हीच सांगा आणि या सर्व प्रकरणावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका